पेट्रोलचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यानं या दरवाढीचा सोशल मीडियावर सरकारचा निषेध व्यक्त करून येथेच टवाळकी केली जाते. त्याचाच हा एक खास रिपोर्ट. पेट्रोलचा भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यानं या दरवाढीचा सोशल मीडियाच्या माध्यमांवर सरकारचा निषेध व्यक्त केला जातोय. अन्न वस्त्र निवारा याबरोबरच रोजच्या जगण्यात सर्वात महत्वाच्या पेट्रोलच्या चढ्या भावानं सर्वसामान्यांचे धाबेच जण आणलेत. याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशल माध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रियांना ऊत आलाय. त्यावर एकूणच महागाई विरोधात तोंडसुख घेतलं जात आहे. पेट्रोलचा भाव चक्क 86.66 रुपये झाल्यानं याविषयी अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पेट्रोलच्या संदर्भात अनेक दिवसांपासून सरकार विरोधी असलेली खदखद सोशल माध्यमातून पुढे व्यक्त होतीये. एक दोन नव्हे तर 12 दिवसांमध्ये सतत पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानं नागरिकांच्या रागाचा पारा वाढलाय. भाजपानं सत्तेवर येण्याआधी पेट्रोलचे भाव नियंत्रित ठेवण्याचं आश्वासन दिलं होतं, तेच आता दरवाढ करत असल्यानं सामान्य नागरिकांची लूटमार थांबणार कधी असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. एकीकडे पेट्रोल दरवाढ झाली तर दुसऱ्या बाजूला फेसबुक व्हॉट्सअपवर त्यावर कविता वात्र टीका सारोळ्यांचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. याला सर्व स्तरातून पसंती मिळत असून काही ठिकाणी तक्रारींचा सूर अनेकांनी आवडलाय. त्यामुळे सोशल माध्यमांवर देखील सरकारच्या बाजूनं व सरकार विरोधातील असे दोन गट पडल्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडू लागल्यात. सर्वसामान्य माणूस महागाईनं चिंतेत असताना त्यात पेट्रोलची होणारी दरवाढ त्याचं कंबरडच मोडणारी आहे.